मन सुन्न करणारी घटना म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील रोहना या गावाची. या गावातील अंकुश देशमुख युवक आजाराने जिल्हा रुग्णालयात भरती होता. आज त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ॲम्ब्युलन्सने मृतदेह गावात आणण्यात आला. त्यावर नातेवाईक यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे गावातील एक मुस्लिम युवक पुढे आला आणि त्याने त्या मृतदेहाला स्मशानभूमीत उतरले. त्यानंतर 4 तास या मृतदेह जवळ सोबत असलेल्या मृतकाची पत्नी आणि आईसह चिमुकल्या बसलेल्या होत्या. कुणी आमच्या बाबावर अंत्यसंस्कारासाठी मदत करेल का हा टोह त्या फोडला होता. नंतर काही तासाने महसूलच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कारची तयारी केली. यावर कोरोनाच्या भीतीने अखेर माणुसकी हरवली हे विशेष. तिथं अशी परिस्थिती आहे, त्या त्या दोन मुलं आहे लहान लहान, त्या मुलाला सिव्हिल हॉस्पिटल बुलढाण्यामध्ये डेट झालेला आहे तो पेशंट. आणि मी त्यांना बिना पैशानं, मी माझ्याजवळचे पैसे, आमच्या ड्रायव्हर लोकांनी जमा केलेले पैसे आम्ही त्याला इथं फुकट आणून दिली रोहना रोहना गाव इथं. इथं आल्यानंतर कोणताच नातेवाईक त्यांना त्या बॉडीला उचलायला तयार नाही. आखरी मी कलेक्टर मॅडमना फोन लावला. कलेक्टर मॅडमनी त्यांना त्यांच्या कलेक्टर मॅडमनी त्यांच्या खामगाव तहसीलदार साहेबांना फोन लावला. तहसीलदार साहेबांना ग्रामसेवकाला फोन लावला. आता त्याला प्रशासन त्याचा अंत्यविधी करू राहिला. गावात त्याचे नातेवाईक असतात. नातेवाईक गावामध्ये खूप नातेवाईक असून सुद्धा देशमुख समाजाचा एकही माणूस त्या उतरायला तयार नाही. आखरी एक मुस्लिम समाजाचा ज्या शेजारी माणूस आला, त्या शेजारी मुस्लिम समाजाचा माणूस तिथं तो थांबलेला आहे. आपलं स्मशानभूमीमध्ये तो थांबलेला आहे आणि त्यांनी स्वतः आम्ही आणि अजून एका माणसाने त्याला उतरून तिथं खाली उतरून दिलं आणि मी तिथून आता ती बॉडी सोडून निघत. आमच्या न्यूजकरिता संजय दांडगे, बुलढाणा.